मुंबईत सुरू होणाऱ्या तिसऱ्या जागतिक सागरी भारत परिषदेचं उद्घाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे उद्यापासून सुरू होणारी ही परिषद एकोणीस ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे या कार्यक्रमात पंतप्रधान अमृतकाल दोन हजार सत्तेचाळीसबाबत देशाच्या कार्यक्रमाचा आराखडा जाहीर करतील भारतीय सागरी नील अर्थव्यवस्थेबाबतच्या तरतुदींचं प्रतिबिंब या आराखड्यात असेल काही धोरणात्मक निर्णय बंदरांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ टिकाऊ रणनीती आंतरराष्ट्रीय सहभागाला प्राधान्य अशा अनेक गोष्टींचा या आराखड्यात समावेश असेल या कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान सुमारे तेवीस हजार कोटी रुपयांच्या योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील त्याचप्रमाणे जागतिक आणि राष्ट्रीय भागीदारी असलेल्या जवळपास सात लाख कोटी रुपये किमतीचे तीनशे सामंजस्य करार पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहेत देशातला सगळ्यात मोठा सागरी कार्यक्रम ठरणार आहे युरोप आफ्रिका दक्षिण अमेरिका आणि आशिया अशा विविध ठिकाणाहून अनेक प्रतिनिधी या सागरी परिषदेला हजेरी लावणार आहेत त्याचप्रमाणे जागतिक स्तरावरचे मुख्य कार्यकारी अधिकारी उद्योजक गुंतवणूकदार अधिकारी आणि अने संबंधित अनेक जण तसंच भारतातल्या अनेक राज्यांमधले मंत्री आणि अधिकारी देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत